पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबातील गेलेल्या सर्व पूर्वजांची आठवण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद मागताना त्यांना अनेक पदार्थ करून अर्पण केले जातात. त्यापैकी मानाचे 2-3 पदार्थ आहेत, ते म्हणजे उडदाचे वडे, तांदळाची खीर आणि आमसुलाची चटणी. हे पदार्थ त्या ताटामध्ये असतातच असतात. विदर्भामध्ये या वड्यांना सुकवडे किंवा सुकोडे म्हणतात. त्यापैकी 2 प्रकार मी आधी शेअर केलेले आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. आज तिसरा प्रकार कसा करायचा ते आपण बघूया. अर्धी वाटी उडदाची डाळ मी यासाठी भिजत घातली आहे. रात्रभर ही डाळ भिजली आहे छान. आता थोडीशी उपसून ठेवून मिक्सरच्या भांड्यात घालून आपण ही वाटून घेणार आहोत. मिक्सरमध्ये ही डाळ वाटताना या डाळीबरोबरच थोडंसं आलं आणि हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घालून तीही यामध्येच वाटून घ्यायची आहे. आता 2-3 चमचे दही घालून पुन्हा ही डाळ वाटून घ्यायची आहे. या आधीचे जे 2 प्रकार आपण केले होते त्यासाठी अशीच घट्ट डाळ आपल्याला हवी होती, पण आज मात्र यामध्ये आपण थोडं पाणी घालून पुन्हा एकदा ही डाळ वाटणार आहोत. ज्या पाण्यामध्ये डाळ भिजत घातली होती त्यातलंच थोडंसं पाणी मी आत घालून इतपत पातळ अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. या डाळीमध्ये आता मी काही मसाले घालणार आहे. थोडेसे ते जास्त घालणार आहे कारण यात आपण नंतर कणिक मिसळणार आहोत. अख्खं जिरं घातलं आहे 1/2 चमचा. मीठ आहे, जिरेपूड, धणेपूड हे पण मोठा चमचा भरून भरून घालते आहे मी, कारण नंतर जी कणिक मिसळणार आहोत तीही आपल्याला लक्षात ठेवून यात मसाले घालायचे आहेत. लाल तिखट घातलं आहे 1/2 चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. थोड्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आहे जेणेकरून कणिक घातल्यानंतर मला ते मिसळायला सोपं पडेल. आता ही जी वाटलेली डाळ आहे ह्यात आपण हे मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि ही डाळ कमीत कमी 5 मिनटं आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे. जास्तीत जास्त 8-10 मिनिट फेटलं तरी छान, पण कमीत कमी 5 मिनटं तरी ही डाळ नक्की फेटावी, म्हणजे वडे अगदी हलके होतात आणि छान होतात आतून हलके. यात थोडी आता कणिक घालायची आहे आपल्याला. सुरुवातीला 1/2 वाटीच कणिक मी घालते आहे. ती मिसळून मग बघूया वडे, कारण आपल्याला थापून तळायचे आहेत तर वडा थापता येईल इतपत घट्ट हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. उडदाची डाळ चिकट असते, कणिक घातल्यानंतर सुद्धा ती थोडीशी चिकटच राहते, तर आपण अंदाज घ्यायचा आहे की कितपत घट्ट झाला म्हणजे आपल्याला वडा थापता येईल आणि त्याप्रमाणे यामध्ये आपण कणिक घालायची आहे. अजून 1/2 वाटी कणिक मी यामध्ये घालते आहे. हा एक साधारण अंदाज आहे, आपण स्वतः करतो त्यावेळेला आपण अंदाज घेऊन बघावं, हातावर थोडंसं पीठ घेऊन थापून बघावं. जर थापता आलं सहज तर तितकी कणिक त्यामध्ये पुरेशी आहे असं समजावं. आता हे पीठ बरोबर झालेलं आहे. यात 1/2 पळी गरम तेलाचं मोहन घालते आहे मी आणि तेही छान यामध्ये मिसळून घेऊया. वडे थापण्यासाठी आपण केळीचं पान असेल तर त्याचे छोटे तुकडे करून त्यावरती थापू शकतो, किंवा प्लास्टिकला तेलाचा हात लावून त्यावरही थापू शकतो. हातावरती थापून तळणं सगळ्यात सोपं वाटतं मला. काही वडे मी इथे बेकिंग पेपरवर असे थापून घेतले होते. बेकिंग पेपरला थोडा तेलाचा हात लावला होता आणि मग हाताला पाण्याचा हात घेऊन मी वडा त्यावर असा थापून घेतला. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत. एकदा तापलेल्या तेलामध्ये वडा घातला की मग मात्र गॅसची फ्लेम आपण कमी करायची आहे. मंद ते मध्यम आचेवरतीच आपण हे वडे तळायचे आहेत. वडा तेलात घातल्यानंतर त्यावरती वरून अशा प्रकारे तेल उडवायचं आहे, म्हणजे हे वडे अगदी छान टम्म फुगून येतात. बघा किती छान पुरीसारखा हा वडा अगदी टमाटम फुगला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचेही वडे तळून घ्यायचे आहेत. आपल्या पूर्वजांना जे ताट आपण अर्पण करतो त्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या असतात. भात असतो, भातामध्ये काळे तीळ घालतात. नंतर हे वडे, आमसुलाची चटणी आणि तांदळाची खीर असे अनेक पदार्थ करून त्यांना अर्पण केले जातात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यावर कायम असेच रहावे अशीही प्रार्थना केली जाते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
मस्त टम्म फुगलेले अतिशय रुचकर असे आपले उडदाचे सुकवडे तयार झाले आहेत.